नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद लोंढे, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना वेरा भाईंदर येथील प्रभाग संघटक. मित्रांनो, मी आज पुन्हा एकदा रस्त्यावरील दिव्यांचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावरती उतरलो आहे. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. मी मीरा रोडमध्ये रॉयल पार्क कॉलेजच्या समोरील रोडवरती उभा आहे. आपण एकीकडे पाहत असाल, एकीकडे रस्त्याच्या लाईटी झगमगत दिसत आहे तुम्हाला, तर दुसरीकडे मी तुम्हाला दाखवतो, दुसरीकडे आपण बघचाल रस्त्यावरील असलेले दिवे एकही चालू नाही आहेत, एकही दिवे चालू नाही आहेत. मी तुम्हाला जिवंत उदाहरण देत आहे, आपण माझ्याबरोबर या. मी तुम्हाला विजेचे दिवे किती बंद आहेत आणि कशा प्रकारे या एरियाची अवस्था झाली आहे, म्हणजे कशा प्रकारे हे अंधारमय झालेलं आहे. रस्ते जिथे हरे रामा हरे कृष्णा मंदिर आहे, जिथे भक्ती वेदांत हॉस्पिटल आहे, जिथे कॉलेजेस आहे, तिथे रात्रीच्या वेळीस रस्त्याची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला मी जिवंत दाखवत आहे. या माझ्याबरोबर कंटिन्यू. तर मित्रांनो, मी बाईकवर आहे, आपल्याला दाखवत आहे की रस्त्यावरील दिवे कसे मरून पडलेले आहेत, म्हणजे कसे बंद आहेत. आणि भाई, प्रशासनाचं कुठेच काही लक्ष नाही आहे. मी तुम्हाला दाखवतो, माझ्याबरोबर सोबत माझा मुलगा आहे. या इकडे पण बराबर कॅप्चर. हा पोल हरे रामा हरे कृष्णा मंदिरच्या समोरचा हा रोड आहे. समोर रॉयल कॉलेज आहे, त्याच लगत भक्ती वेदांत हॉस्पिटल आहे. या रोडच्या दोन्ही साईडला विजेचे दिव्याचे पोल बघा कशा प्रकारे बंद आहेत. सिग्नलही बंद आहे, पोलही बंद आहेत, रस्ते अंधारमय झालेले आहेत. हा हॉस्पिटल इकडच्या रोड. मेहरबानी तर हॉस्पिटलची आहे की त्यांच्या लाईटीच्या प्रकाशामुळे लोकांना इथे रस्ता दिसत आहे, अन्यथा हा रस्ता अंधारमयच आहे. कॅमेरे लागलेले आहेत पण अंधार असल्यामुळे काय कॅप्चर होणार. सगळे पोल रात्रीच्या वेळेस बंद आहेत. अरे आता परत पाठी केला तसा ते दाखव पूर्ण अंधार. तर मित्रांनो, बघितलं मी बाईकवर स्वतः या बंद झालेल्या दिव्याचा आढावा घेतलेला आहे. आपणच बघा किती हा रोड अंधारमय झालेला आहे, अंधारमय दिसत आहे, अंधारमय झालेला आहे. प्रशासनाला माझा एकच प्रश्न आहे, घरचे दिवे तुमचे 24 तास चालू असतात तर रस्त्यावरचे दिवे का नाही. मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही दिवसभर रस्त्यावरचे दिवे चालू ठेवा, पण कमीत कमी रात्रीच्या वेळेस लोकांच्या सुविधेसाठी हे दिवे तरी चालू करा. आता ते तुम्ही चालू केले आहेत की नाही ते सुद्धा तुम्ही बघा, तुमची लोक कामं करत आहेत की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.